नमस्कार, आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा बनवून घेणार आहोत। कमीत कमीत वेळेत आणि झटपट तयार होणारा हा चिवडा आहे। खाण्यासाठी एकदम कुरकुरीत आणि टेस्टी हा चिवडा लागतो। त्याचबरोबर शेवटपर्यंत याचा कुरकुरीतपणा राहण्यासाठी आपण खूप साऱ्या टिप्स पाहणार आहोत। तर एका ताटामध्ये हे पातळ पोहे मी चाळून घेत आहे। जवळपास अर्धा किलो पोहे आपल्याला घ्यायचे आहेत। तर हे पोहे ताटामध्ये स्वच्छपणे चाळून निवडून घ्यायचे आहेत। बरेच जण हे पोहे उन्हाला वाळवून घेतात। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वाळवून देखील घेऊ शकता, पण जर वेळ नसेल तर ते पोहे तुम्ही डायरेक्ट गॅसवर मंद आचेवर भाजून घेऊ शकता। तर इथे गॅसवर मी मंद आचेवर हे पोहे भाजून घेत आहे। पोहे भाजत असताना कुठेही गॅस आपल्याला फुल करायचा नाही। लो टू मीडियम आचेवर हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटांमध्ये या पोह्यांचा आकार बदलायला लागतो। तर पाहू शकता पोहे साधारण कुरकुरीत व्हायला सुरुवात झालेली आहे। आणखीन 1 ते 2 मिनिटे मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। आणि पुन्हा एकदा आपण त्याला चेक करून घेणार आहोत। गॅस कुठेही आपल्याला फुल करायचा नाही, मंद आचेवरच हे पोहे भाजून घ्यायचे आहेत। तरच हे पोहे शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात। आता हे पोहे तयार आहेत, याला आपण काढून घेऊया। आणि अशाच प्रकारे सर्व पोहे मी भाजून एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत। तर इथे सर्व 500 ग्रॅम पोह्यांसाठी साहित्य दाखवण्यात आलेले आहे। तर 500 ग्रॅम पोहे परात भर झालेले आहेत आणि खूपच कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण पुढील साहित्य तळून घेणार आहोत। एका पॅन मध्ये मी तेल घेतलेले आहे। तेल बऱ्यापैकी गरम झालेले आहे आणि या पोह्यामध्ये मी 1 कप शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। आणि हे शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। हे शेंगदाणे देखील आपल्याला लो टू मीडियम आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आतपर्यंत कुरकुरीत तळणं खूप गरजेचं आहे, तर त्या पोह्यांमध्ये या शेंगदाण्यांची खूप छान आणि खमंग अशी टेस्ट लागते। तर हे शेंगदाणे 2 ते 3 मिनिटांमध्ये तळून तयार होतील। आता हे तयार आहेत, याला आपण काढून घेऊया एका झाऱ्याच्या सहाय्याने। आणि हे शेंगदाणे आपण या पोह्यावर घालून घेणार आहोत। याच तेलामध्ये मी बारीक करून घेतलेले सुक्या खोबऱ्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत। आता सुक्या खोबऱ्याचे तुकडे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। तर जवळपास अर्धी वाटी मी सुक्या खोबऱ्याचे बारीक चिरून घेतलेले काप घातलेले आहेत। आणि याचा हलकासा सोनेरी कलर तयार झाला की आपण याला काढून घ्यायचंय। आणि याला देखील आपण पोह्यावर घालून घेणार आहोत। आता डाळ्या देखील आपण तळून घेणार आहोत। आणि या देखील व्यवस्थित तळून झाल्या की याला देखील आपण पोह्यावर घालून घेणार आहोत। थोडेसे काजूचे तुकडे तळून घेऊया आणि याला देखील आपण पोह्यावर घालून घेणार आहोत। तर काजू, शेंगदाणे आणि खोबरं पटापट तळून तयार होतात। 1 ते 2 मिनिटांमध्ये हे तयार होऊन जाईल आणि याला देखील आपण पोह्यावर काढून घेऊया। आता फोडणी तयार करून घेणार आहोत। याच गरम तेलामध्ये मी जवळपास 1.5 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी खूप छान तडतडणं गरजेचं आहे। यामध्ये 1.5 चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि जिरे देखील मोहरी सारखं तडतडून घेणार आहोत। आता लसणाशिवाय चिवड्याला चव नाही, त्यामुळे यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घेणार आहोत। त्याआधी जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडून झाली की नाही हे आपण एकदा बघून घेऊया। आता ही व्यवस्थित तडतडून झालेली आहे, फुललेली आहे जिरे आणि मोहरी। यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घेत आहे आणि हा लसूण आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। लसणाचा खूपच छान असा फ्लेवर या चिवड्याला येतो। लसूण हा आपल्याला लो टू मीडियम आचेवरच तळून घ्यायचा आहे। फुल आचेवर जर लसूण तळला तर बाहेरून लाल आणि आतून मऊ राहतो, त्यामुळे चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते। लसूण शेवटपर्यंत कुरकुरीत राहावा आणि चिवडा मऊ पडू नये म्हणून आपण या लसणामध्येच थोडंसं मीठ देखील घालू शकतो। मीठ घातल्यामुळे लसूण आतपर्यंत कुरकुरीत तयार होऊन जातो। आता यामध्येच मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आणि आज इथे मी एकदम मंद करून घेतलेली आहे। आणि हे हिरव्या मिरचीचे तुकडे देखील आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। आणि यामध्ये मी घालून घेतलेला आहे भरपूर सारा कढीपत्ता। कढीपत्त्याचा फ्लेवर देखील आपल्या या चिवड्याला खूप छान असा लागतो। तर हिरव्या मिरचीचे तुकडे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। जास्त तिखट हवं असेल तर जास्त घाला, कमी तिखट हवं असेल तर कमी देखील घालू शकता। आणि लसणाचा कलर तुम्ही पाहू शकता हलकासा आता चॉकलेटी ब्राऊन होत चाललेला आहे। आणि यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालून घेतलेली आहे। आता ही सर्व फोडणी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे। कुठेही हिरवी मिरची, त्याचबरोबर लसूण, त्याचबरोबर कढीपत्ता मऊ राहता कामा नये। यामध्ये मी 1/2 चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा याला आपण परतवून घेऊया।
आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी चमचाभर मीठ घालून घेत आहे, म्हणजे मीठ घातल्यामुळे एखादी हिरवी मिरची जर कुरकुरीत झाली नसेल तर ती पटापट कुरकुरीत होऊन जाईल। आता ही सर्व फोडणी मी तयार करून घेत आहे, जवळपास ही फोडणी तयार झालेली आहे आणि ही फोडणी आता आपण या तयार करून घेतलेल्या पोह्यावर घालून घेणार आहोत। आता हे सर्व मिश्रण आपण दोन्ही चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। मीठ त्याचबरोबर सर्व मसाले, डाळ्या, शेंगदाणे, काजू हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत रहा आणि यातील टिप्स आणि ट्रिक्स जाणून घ्या, पातळ पोह्याचा चिवडा कसा करतात आणि शेवटपर्यंत तो कुरकुरीत राहण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे। आता हा सर्व चिवडा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। पोह्यामध्ये आपल्याला हळद थोडीशी कमी दिसत आहे, पण जसे जसे पोहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तसा तसा या चिवड्याला खूप छान असा कलर येतो। 3 ते 4 मिनिटांसाठी हे पोहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता सगळ्यात महत्वाची आणि शेवटची टीप, तयार झालेल्या पोह्याचा चिवडा आपल्याला पुन्हा पॅनमध्ये घालून 1 ते 2 मिनिटांसाठी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। मंद आचेवर भाजल्यामुळे या फोडणीमध्ये तेल होतं आणि तेलामुळे हा चिवडा पुन्हा एकदा कुरकुरीत होण्यास मदत होते आणि शेवटपर्यंत हा चिवडा कुरकुरीत राहतो। तर आता हा सर्व चिवडा मी भाजून घेतलेला आहे पुन्हा आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे, थंड झालेला आहे आणि हा चिवडा आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित, तोपर्यंत बाय बाय।